आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळी उमळवाड मार्गावर जनावरांच्या गोट्यास भीषण आग, मोटरसायकल कडबा जळून पाऊन लाखांचे नुकसान, सुदैवानी जीवितहानी नाही. शिरोळ तालुक्यातील कोथळी येथील उमळवाड मार्गावरील गोचाळ भागात एका जनावरांच्या गोट्यास आग लागून मोटरसायकल कडबा आदी साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे पाऊण लाखांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. उमळवाड मार्गावरील असलेल्या गोचाळ भागात अजित रामू मिंचे यांच्या गोट्यास मंगळवारी दुपारी 12:30 सुमारास आग लागली. यामध्ये मोटरसायकल 40,000 कडबा आणि गोटा जळून खाक झाला, तर लगत असलेले पांडुरंग हराळे यांचेही घर निम्मे जळाले आहे. दरम्यान घटनास्थळी जयसिंगपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, तसेच 8 जनावरे वाचवण्यात नागरिकांना यश मिळाले. या भागात नागरिकांची वस्ती आहे, त्या ठिकाणी अजित मिंचे यांच्या जनावरांचा गोटा आहे. मंगळवारी दुपारी 12:00 सुमारास मिंचे हे जनावरांना वैरण टाकून ते घरी गेले होते. त्यानंतर 12:30 सुमारास अचानक गोट्या लगत असलेल्या कडबा गंजीला आग लागली. भरुणात ही आग लागल्याने आगीचे लोण वाढून गोट्याला लागली. यावेळी संजय नांदणे, सुकुमार नेचकर, किरण खंडागळे, दिलीप पाटील, निशिकांत लोंडे, शंकर पुजारी, महेश कोळी यांच्यासह नागरिकांनी गोट्यातील 8 जनावरे बाहेर काढली. त्यानंतर जयसिंगपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केल्यानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये 40,000 रुपयांचा कडबा, TVS ची मोटरसायकल, गोटा पूर्णपणे जळून खाक झाला, तर गोट्यालगत असलेल्या पांडुरंग हराळे यांचे घर निम्मे जळाले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. दरम्यान तलाठी सदाशिव निकम व पोलीस पाटील किरण खंडागळे व कोतवाल रेशमा मुजावर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. यात 75,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. महानकारी न्यूज साठी कोथळीहून सुभाष इंगळेसह संदीप इंगळे.